बाप रे, केवढा पसारा करून ठेवलाय या खोलीत. एवढाच त्रास होत असेल तर घरी जा, समोरच आहे. चेहऱ्यावर जी सूजही उतरली नाहीये, पण तरी टोमणे मारणं कमी होत नाहीये. एकतर आधी चुकीचा विचार करायचा, आपला आपल्याला कळत नाही का की हे बाळ आपलं आहे म्हणून. पर कन्फ्युजन आहे ना, मग मिटवावं ना. तिच्याशी रूढ वागून तिच्यापासून लांब पळून काय प्रॉब्लेम संपणार आहेत का? काहीतरी उपाय तर शोधायलाच पाहिजे ना. मिळाला उपाय, डीएनए टेस्ट. या दोघांची डीएनए टेस्ट करावी लागेल. येस, डीएनए टेस्टचा रिपोर्ट सगळ्यात मोठा पुरावा असेल. आणि मग ह्या कडू कोळ्याला विश्वास ठेवावाच लागेल की सई त्याचीच मुलगी आहे. सईचं सॅम्पल तर मिळू शकेलच, पण ह्या कडू कोळ्याचं काय करायचं? देता येणार नाही ऑफिसला. माझा दात खूप दुखतोय माझा. हो बघ यार, ते लेक्चर बोखले माझ्याकडे बघते मी जाता येईल काहीतरी पडपड करते. काय वापरतो केसांसाठी? त्याचं केस नाही ओळखत का? विशाल पाहिजे डोक्यात काय स्पष्ट मला कळतच नाही. बोलतो ठेव. काय बघताय? केस नाही बघितलं कधी? कब्रश नाही बघितला? हो तुमच्याशी बोलतोय. काय बघ? डोंट वरी, हा माझा प्रश्न तुमचा नाही. ओके, आणि असाच ठेवणार नाहीये मी. तुमच्यापेक्षा जास्त स्वच्छता पाळतो. ओके. काय ऑब्सेशन आहे बाईचं? आणि माझा ब्रश आहे, तुमचा नाहीये. बघ, हात लावायचं नाही तुम्हाला. खेळायचं जसं नाही.